नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी पॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्र, आज आपण राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला 138 वर्ष झालेली आहे। 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि एका ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली। मग हा अधिकारी कोण होता आणि ह्या अधिकाऱ्याला असं का वाटलं की भारतामध्ये अशा पद्धतीचा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करावी, यामागची कारणं काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर जर नव्याने आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा। तर पाहू विद्यार्थी मित्र हो, आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, कारण काँग्रेस हा जो भारतातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, त्या पक्षाची स्थापना एका ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने केलेली आहे आणि त्या सनदी अधिकाऱ्याचं नाव ॲलन ह्यूम आहे। तर हे ॲलन ह्यूम कोण होते आणि यांना असं का वाटलं की भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करावी, म्हणजे भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, 1857 मध्ये कंपनीच्या विरोधामध्ये भारतीय लोकात असंतोषाची ठिणगी पडली आणि भारतीय स्वातंत्र्यासाठीचा पहिला उठाव झाला, त्याला आपण 1857 उठाव म्हणतो। त्यानंतर मात्र ब्रिटिश राजवटी विरोधात संसदीय मार्गाने लढा देण्यावर भर देण्यात आला। याच विचाराने प्रेरित होऊन 28 डिसेंबर 1885 साली काँग्रेसची स्थापना केली। काँग्रेसच्या स्थापनेत एक माजी ब्रिटिश सनदी अधिकारी ची मोठी भूमिका राहिलेली आहे, तो आहे ॲलन ह्यूम। ॲलन ह्यूमने काँग्रेसच्या स्थापनेचा आयोजक होते त्या अधिवेशनाचे। ॲलन ह्यूम यांनी काँग्रेसचे महासचिव म्हणूनही अनेक वर्ष काम केलेलं आहे। म्हणजे एका ब्रिटिश अधिकाऱ्याला हे असं का वाटलं भारतीयांसाठी अशा पद्धतीचं संघटन निर्माण करावं, याचा काय उद्देश आहे? तर 1857 उठावानंतर देशामध्ये ब्रिटिशांविरोधामध्ये असंतोष वाढत होता, त्याला एक असंतोषाला मार्ग करून देण्यासाठी ही स्थापना आहे। किंवा आपण म्हणतो की मॅकॅलेने हे सांगितलं की आपण जर सुसंस्कृत असू तर लोकशाहीला समजून घेणारा समाज आपण निर्माण केला पाहिजे आणि त्यासाठी मग शिक्षण दिलं पाहिजे। मग भारतामध्ये 4 विद्यापीठं आली आणि अशा पद्धतीने हे सगळं काम चालू झालं आणि राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करत असताना ॲलन ह्यूमने जी भूमिका घेतली ती सुद्धा ह्याच्यातलाच एक भाग आहे। तर सनदशीर मार्गांनी हा लढा सुरू झाला पाहिजे आणि त्यासाठी एक संघटना लागते म्हणून ही संघटना स्थापन केली। ॲलन ह्यूम हे थिओसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते, त्यांनी सनदी अधिकारी असताना भारतीय अधिकाऱ्यांचा प्रशासनातला टक्का वाढावा यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे, कारण इथलेच अधिकारी अधिक सहभागी झाले पाहिजेत आणि त्यांनी हे काम केलं पाहिजे। एकूणच ॲलन ह्यूम यांची भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणांची भूमिका फार विशेष महत्वाची राहिलेली आहे, त्यामुळे त्यांनी ब्रिटिश सरकारचा रोष ओढून घेतला असंही काही इतिहासकार म्हणत असतात। तर आपण पाहू की ॲलन ह्यूमने सगळ्यात जुन्या राजकीय पक्ष स्थापन करणारे ॲलन ह्यूम हे कोण होते आणि त्यांची भारतातील कारकीर्द कशी राहिली याविषयी आपण थोडं जाणून घेऊ। ॲलन ह्यूम यांचा जन्म 6 जून 1829 रोजी स्कॉटलँडमध्ये झालेला होता। त्यांचे वडील जोसेफ ह्यूम हे राजकीय नेते होते, तसंच ते स्कॉटिश संसदेचे सदस्यही राहिलेले आहेत। ॲलन ह्यूम यांच्या करिअरची सुरुवात सैन्यातून झाली, त्यानंतर त्यांनी मेडिकल सायन्समध्ये पदवी घेतली। त्यांच्या भारतातील प्रशासकीय कामाची सुरुवात 1849 मध्ये बंगाल प्रांतातून झाली, त्यावेळी त्यांचं वय अवघं 20 वर्षाचं राहिलेलं आहे। 1850 मध्ये जिल्हाधिकारीपदी नेमणूक झाल्यावर ह्यूम यांनी बंगाल प्रांतात, म्हणजे आताचं पश्चिम बंगाल आणि बांगलादेश, हा एवढा मोठा बंगाल प्रांत होता हे आपल्या लक्षात असलं पाहिजे, या प्रांतामध्ये प्राथमिक मोफत शिक्षण त्यांनी केलेलं होतं। म्हणजे एक ब्रिटिश अधिकारी, ब्रिटिश कलेक्टर ही भूमिका घेऊन काम करतो। आम्ही अंदमानामध्ये गेलो होतो विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने, तर तिथलं ते गाईड तिथलं आम्हाला जे सांगत होतं, त्यांनी सांगितलं की इथल्या लोकांच्या पाण्यासाठी इथल्या कलेक्टरनी रिटायरमेंट नंतर आपल्या पगारीतल्या पैशातून इथं हे तलाव बांधला आणि त्या पाण्याची टाकी बांधून सगळ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली। ही म्हणजे अशा पद्धतीचे अधिकारी जोपर्यंत निर्माण होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने सुशासन, ज्याला आपण म्हणतो गुड गव्हर्नन्स दिन आपण साजरा केला काल 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींच्या जयंतीच्या निमित्ताने, पण यातून सुशासन निर्माण होत नाही नुसता साजरा करण्याने। जशी भूमिका अटलजींची होती तशी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या पैशातून हे केलं, म्हणजे हे
स्वयंस्फूर्त आहे आणि ह्याला आपण खऱ्या अर्थाने सुशासन म्हणतो. आणि आज आपण पाहतो की एलन ह्यूमनी म्हणजे 1857 उठावामधला जनतेचा असंतोष लक्षात घेऊन या जनतेला सनदशीर मार्गाने लढा देण्याचं शिक्षण देण्यासाठी म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. 1857 काळामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठीचा हा जो उठाव झाला होता तेव्हा एलन ह्यूम यांना भारतात रुजू होऊन 7 वर्ष झाली होती. 1857 म्हणजे त्यांची पोस्टिंग आताच्या उत्तर प्रदेशातील इटावा येथे दंडाधिकारी म्हणून झाली होती. तर त्यांनी उठावाविरोधात 650 सैन्यांच्या तुकडीचं नेतृत्व केलेलं होता. उठाव मोडून काढण्यात ते सहभागी होते पण या सगळ्या रक्तपाताला त्यांनी ब्रिटिश सरकारला दोष दिला होता तसं त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नमूद केलेलं आहे असं आपण इतिहासकारांकडून वाचतो. तब्बल 11 वर्ष इटावा येथे दंडाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची नियुक्ती वायव्य प्रांतात महसूल मंडळाचे अधिकारी म्हणून झाली. दरम्यान 1857 नंतर भारतातील ब्रिटिश राजवटीमध्ये मोठे बदल झाले. ईस्ट इंडिया कंपनीकडे अधिकार जे होते ते काढून घेण्यात आले. लोकांच्या दबावामुळे इंग्लंडच्या संसदेला कंपनीच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय घ्यावा लागला आणि भारतीय वसाहत थेट ब्रिटिश सरकारच्या अंमलाखाली आली. हा जो बदल आहे आणि त्या बदलानंतर एलन ह्यूम यांनी ही जी काँग्रेसची स्थापना केलेली आहे जवळजवळ त्यांना भारतामध्ये 33 वर्ष झाली होती. एलन ह्यूम यांनी भारतात सनदी अधिकारी म्हणून हे जे काम केलं म्हणजे 1882 ते ब्रिटिश सरकारमधून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कलकत्त्याच्या विद्यार्थ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. मी अंदमानामधल्या अधिकाऱ्याचं सांगितलं तसंच यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना पत्र लिहिलं. या देशामध्ये ते वावरत आहे त्यांना या देशातल्या लोकांबद्दल एक आपुलकी निर्माण झालेली आहे आणि त्यातूनच त्यात त्यांनी भारतीयांनी त्यांच्यासाठी एक राजकीय चळवळ सुरू करावी असं म्हटलं होतं. तर 1884 थिओसॉफिकल सोसायटीच्या खाजगी बैठकीत एलन ह्यूम यांनी राजकीय संघटनेचा विचार मांडला होता आणि पुढे त्यांनी भारतीय नेत्यांची जमवाजमव सुरू केली. 1885 पुण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याचं ठरलं पण पुण्यात प्लेगची साथ आल्याने काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला हलवण्यात आलं. त्यावेळी एलन ह्यूम यांच्यासोबत तत्कालीन गव्हर्नर डफरिन यांची पण भूमिका महत्वाची मानली जाते. स्थापनेच्या वेळी काँग्रेसचा उद्देश नमूद केला होता त्यानुसार सुशिक्षित भारतीयांचा सरकारमध्ये अधिक सहभाग वाढावा, भारतीय आणि ब्रिटिश सरकार यांच्यातील राजकीय संवादासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काँग्रेसचा उपयोग व्हावा अशी घोषणा करण्यात आली होती. एलन ह्यूम यांचं हे जे कार्य आहे ते अत्यंत उल्लेखनीय आहे आणि म्हणून आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत की आज तर काँग्रेसचा 138 स्थापना दिन आहे. तो दिन नुसता आपण उत्सव म्हणून साजरा करून चालत नसतो, तो भक्त कार्यकर्ते करत असतात पण अभ्यासकाला ह्या सगळ्या गोष्टी मुळात जाऊन पाहाव्या लागतात. मग त्या उद्देशाचं काय झालं पण काँग्रेसच्या स्थापनेमागी मागची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. 1857 उठावानंतर दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, भारतीयांच्या अभिव्यक्तीला मार्ग मिळावा म्हणून काँग्रेसची स्थापना झाली असं काही इतिहासकारांचा दावा आहे. तर काही जण एलन ह्यूम यांचा उद्देश हा भारतात सामाजिक व राजकीय सुधारणा व्हावी असा होता असं सांगितलं जातं. त्यामुळे एलन ह्यूम यांच्या भारतात आणि ब्रिटनमध्येही संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं. कारण आताही आपण म्हणतो की ब्रिटिशांनी आमच्या इथं राज्य केलं, फोडा आणि झोडा वापरला, पण काही अधिकाऱ्यांनी भारताच्या सुधारणेसाठी जे प्रयत्न केले ते आपण आता तरी तटस्थपणे पाहणार आहोत की नाही, एक अभ्यासक म्हणून विचार करणार आहोत की नाही, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि विद्यार्थी मित्र आपण हे समजून घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी होते, तर फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रमेशचंद्र दत्त, बद्रुद्दीन तय्यबजी, एस सुब्रमण्यम अय्यर आणि इतर नेत्यांचा पहिल्या अधिवेशनात समावेश होता. त्यातले बहुतेक नेते हे बंगाल आणि बॉम्बे प्रांतातले होते. मुंबईतील गवालिया टँक जवळच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज येथे हे अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि
या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की आपण एखाद्याचा द्वेष किती वर्ष करायचा निरर्थकपणे, सगळे म्हणतात म्हणून आपणही म्हणायचं का? तर आपण आता आपल्याला तपासून पाहिलं पाहिजे की ब्रिटिशांनी फोडा आणि झोडा केलं यापेक्षा आपण आता तरी एक आहोत का? आता आपण किती जातीमध्ये विभागलेले आहोत, किती प्रांतामध्ये विभागलेले आहोत, आपण पहिली पसंती मी भारतीय आहे याला देतोत का, हे सुद्धा आपण तपासून पाहिलं पाहिजे या निमित्ताने. आणि काँग्रेसच्या स्थापनेला 138 वर्ष होऊन सुद्धा काँग्रेसचा आज अध्यक्ष निश्चित नाही. विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीने काँग्रेसने भूमिका बजवायला पाहिजे, काँग्रेस आज ती भूमिका बजवायला तयार नाही. काँग्रेस कशा पद्धतीने भारतामध्ये संघटन म्हणून काम करत होता याचं मूल्यमापन करण्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून हा उत्सव न करता काँग्रेसने आपलं आत्मपरीक्षण करावं आणि ती काँग्रेस काय होती आणि आताची काँग्रेस कुठल्या स्थितीत आहे हे तपासून पाहावं. त्यामध्ये 72 नेत्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी बहुतेक जण वकील आणि पत्रकार होते. अशी या पक्षाचं नाव, अशा या पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रीय संघ असं ठरलं होतं. पण दादाभाई नेहरूजींनी नेहरूजींच्या विनंतीवरून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस करण्यात आला. म्हणजे दादाभाई नेहरूजी यामध्ये महत्वाचे आहेत राष्ट्रीय काँग्रेस करण्यामध्ये. एलन ह्यूम यांची पहिली महत्वाची बदली बंगाल प्रांताचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. तसंच त्यांनी इटावा इथं सलग 11 वर्ष दंडाधिकारी म्हणून काम पाहिलं, हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे सनदी अधिकारी म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकार तील महसूल आणि कृषी विभागाचे सचिव राहिले. गृह सचिव या नात्याने पोलीस खात्यात त्यांनी महत्वपूर्ण बदल केले. प्रशासनात भारतीयांचा अधिकाधिक सहभाग असावा या त्यांच्या धोरणामुळे ते अडचणीत आले होते. त्या वादानंतर त्यांची प्रांतिक प्रशासनात बदली करण्यात आली होती. एलम ह्यूम हे तसे मेडिकल सायन्सचे विद्यार्थी होते, त्यांनी पुढे त्यामध्ये अभ्यास कंटिन्यू केला असं. ते एखादे सर्जन झाले असते पण ते ब्रिटिश सनदी सेवेत रुजू झाले आणि भारतात आले. सनदी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या ह्यूम यांचा रस मात्र पक्षी निरीक्षणामध्ये होता. त्यांनी भारतातील विविध पक्ष्यांचा अभ्यास केला. विजयपूरला पक्षी चिडियाघर आम्ही पाहिलं, ते सुद्धा ब्रिटिशांची कल्पना आहे आणि त्या पद्धतीने आता तिथं कल्चर झालेली आहे. सगळी लोक पक्ष्यांना खायला टाकत असतात. अनेक पक्ष्यांचा संग्रह पण केला. द गेम बर्ड्स ऑफ इंडिया, बर्मा अँड सिलोन ही त्यांचे पुस्तकं विशेष गाजली. स्टे फेदर्स नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले. तसंच त्यांनी भारतातील शेतीच्या सुधारणांसाठीही एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर एलम ह्यूम हे काही वर्ष भारतातच राहिले. त्यानंतर 1894 मध्ये ते इंग्लंडला परत गेले. तर 31 जुलै 1912 मध्ये त्यांची 83व्या वर्षी लंडन येथे वृद्धपकाळाने निधन झाले. असा हा भारतीय सुधारणेसाठी भारतामध्ये लोकशाहीच्या मार्गांनी असंतोष पुढे आला पाहिजे असा एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारा ब्रिटिश अधिकारी एलम ह्यूम याचं आपल्याला स्मरण झालं पाहिजे. आणि एलम ह्यूम कोण होता आणि त्यांनी हे कशासाठी केलं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली पाहिजेत. आणि आजच्या राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस कशा पद्धतीने वाटचाल करते आहे, अद्यापही 1919 निवडणुकांमध्ये राहुल गांधींनी जबाबदारी घेऊन राजीनामा दिला आणि आता सुद्धा सोनिया गांधी काळजीभाऊ अध्यक्ष आहेत, पक्षाला आपला अध्यक्ष निवडता आला नाही, घराण्याच्या बाहेर पक्षाचा अध्यक्ष जात नाही, तोपर्यंत म्हणजे सत्तांतर भारतामध्ये कठीण आहे. आणि विरोधी पक्ष प्रभावी नसेल तर पार्लमेंटमध्ये कुठल्याही विधेयकावर चर्चा न होता ते पास होतात, हे काही फार चांगला संकेत नाही. पण पाहतो की एक वर्ष आंदोलन केलं शेतकऱ्यांनी, एक वर्षानंतर सुद्धा हे विधेयक रद्द करताना सुद्धा ते कशासाठी लागू केलं होतं आणि कशासाठी रद्द होते आहे यावर साधी चर्चा सुद्धा झाली नाही. आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. म्हणून काँग्रेस स्थापनेच्या दिवशी उत्सव प्रियता आपली थोडी बाजूला करून आपण थोडं आत्मपरीक्षण करावं आणि काँग्रेसच्या राहसाची कारणं काय आहेत. काँग्रेसला एवढी वर्ष आयुष्य आहे, 138 वर्षानंतर काँग्रेस अशी का विस्कळीत झालेली आहे हे तपासून पाहणं संयुक्तिक ठरेल. म्हणून हा व्हिडिओ आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र, आपण या चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला ऐकायचे असतील तर आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन वर ते व्हिडिओ पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.